गर्भवती महिलेच्या व्यवस्थेसाठी शासनाने माहेर घर नावाची योजना सुरू केली, मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही योजना काळानुरूप होत आहे. गर्भवती महिलांना माहेरची आठवण येऊ नये, त्यांना माहेरचं प्रेम मिळावं म्हणून शासनानं माहेर घर नावाची योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांची देखरेख, त्यांची काळजीही घेतली जाते, म्हणूनच प्रत्येक गावात ही योजना राबवण्यात आली आहे. अब्दी मंडीतही असाच एक माहेर घर आहे. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प आदिवासी मुलांसाठी शाळेच्या इमारतीत हे माहेर घर सुरू करण्यात आलंय, पण त्या इमारतीची अवस्था बिकट झालेली यावेळेस पाहायला मिळाली. त्या खोलीलाही कुलूप लावून ठेवलंय. ज्या दिवशीपासून ही योजना राबवण्यात आली आहे त्या दिवसापासून हे बंद आहे. कागदावरच फक्त हे चालू असल्याचं कळालंय. संबंधित ठिकाणी एमसीएनी भेट दिली असता आशा नावाच्या महिला त्या ठिकाणी नेमण्यात आल्या होत्या, पण त्याही या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. काही अधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना काळानुरूप झाल्याचं चित्र दिसत आहे. अजून किती दिवस हा प्रकार चालेल असा प्रश्न यावेळेस निर्माण होतोय.